माझं सोलापूर न्यूज चॅनल। अतिशय किरकोळ कारणावरून पोटच्या मुलानेच आई वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पाचेगाव बुद्रुक तालुका सांगोला येथील दाम्पत्याच्या दुहेरी खून प्रकरणाचा पोलिसांनी अखेर छडा लावला। रेशन कार्ड न दिल्याच्या कारणावरून कौटुंबिक वादातून पोटच्या मुलानेच आई वडिलांचा गळा दाबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। या प्रकरणी पोलिसांनी मुलगा समाधान भीमराव कुंभार याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून रविवारी रात्री उशिरा अटक केल्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी सांगितले। समाधानला आपल्या मुलीचा जातीचा दाखला काढण्यासाठी रेशन कार्डची गरज होती। तो आई वडिलांकडे मागील 8 ते 10 दिवसांपासून रेशन कार्ड मागत होता, परंतु ते त्यास देत नसल्यामुळे तो त्यांच्यावर चिडून होता। दरम्यान 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गावात DJ आवाजात मिरवणूक सुरू होती। दरम्यान हीच संधी साधून समाधानने वडिलांच्या घरी जाऊन चहा करत असणाऱ्या आई सुशीलाकडे रेशन कार्ड मागितले। तिने सापडत नसल्याचे सांगताच तो पेटीत शोध घेऊ लागला। त्यावेळी आई त्याला विरोध करू लागल्याने त्याने रागाच्या भरात गच्चीवर नेऊन गळा दाबून जिन्यावरून खाली ओढत आणून नायलॉनच्या दोरीने गळा आवळला। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।